क्रीडरसिकं गेले चार दिवस आपण ही कबड्डी स्पर्धा पाहतो आणि खेळाडूंचा परिचय झाला पाहिजे. मी विनंती करतोय राजेंद्र ढमडारे सर आणि सन्माननीय पाडावे सर, आपण देखील प्लीज जरा या. मित्रांनो जरा शांततेने ऐका. शिवशक्ती मुंबई शहर आणि राजमाता जिजाऊ संघ या संघाचं जरा कौतुक करूया जोरदार टाळ्यांच्या गजरात. मी शिवशक्ती आणि राजमाता बद्दल एवढं सांगणार आहे की आज आपण गेली अनेक वर्ष या ठिकाणी पाहतोय की राजेश पाडवे सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगले खेळाडू घडले. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी चांगलं क्रीडा नैपुण्य दाखवलं आणि महाराष्ट्र शासनाने राजेश पाडवे यांना ज्याने चांगले अष्टपैलू खेळाडू घडवले, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खेळाडू आणि अतिशय खेळाडू घडवण्यामध्ये सरांचा मोठा हात आहे. सुवर्ण बारटके जी शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी आणि गौरी वाडेकर ही देखील शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी, यासाठी या ठिकाणी पाडवे सरांचं कौतुक करूया जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. आणि क्रीडांगणावरती राजेश पाडवे सरांचा अक्षरशः गुणगौरव होत आहे. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंची त्यांना पोचपावती दिली जात आहे. रिमा जाधव असेल, प्रिया नाईक असेल, असे खेळाडू घडवण्यामागे पाडवे सरांचा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून आणि त्याचबरोबर राजेश ढमडारे सर, मला सांगण्यासाठी मला वाटतोय की छत्रपती पुरस्काराच्या मानकरीमध्ये स्नेहल शिंदे असतील, सायली कृपाळे असतील, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खेळाडू वेस्टर्न रेल्वेच्या नेहा घाडगे असतील, अंकिता जगताप असेल, सावली या ठिकाणी सायली शेडगे असेल, मानसी सावंत असेल, कुमारगट यांनी भारतीय संघामध्ये ते संघनायिका म्हणून तिने कामगिरी केली, काजल जाधव असेल कुमारगट नॅशनलमध्ये, आणि त्याचबरोबर अतिशय चांगले खेळाडू म्हणजे प्रिया मांगलेकर असतील, या खेळाडू घडवण्यामागे या ठिकाणी राजेश ढमडारे सरांचा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून ढमडारे सरांसाठी आणि त्याचबरोबर सन्माननीय पाडवे सरांसाठी जरा जोरदार टाळू. कारण असं आहे मित्रांनो, अनेक स्पर्धा होतात पण जे शिक्षक या ठिकाणी फार मेहनत घेतात त्यांचं कौतुक, त्यांचं या ठिकाणी स्वाभिमान आणि त्यांनी जी आतापर्यंत जी मशागत केली त्यांचं कौतुक होणं फार महत्वाचं आहे. केवळ एक मिनिट मी घेतोय, कारण या कबड्डी स्पर्धेमध्ये जे मातीत झाड रुजलं म्हणून फळ मिळत नाही, मातीत झाड रुजलं म्हणून फळ मिळत नाही, त्याला अनेक वर्ष या दोन्ही राष्ट्रीय प्रशिक्षकांनी इमारे इतमारे खतपाणी घातलं, चांगले खेळाडू घडवले, मैदानावर सरावासाठी प्रचंड मेहनत घेतली ढमडारे सरांनी आणि राजेश पाडवे सरांनी, शाळा कॉलेज ट्यूशन घर प्रपंच सांभाळून कबड्डीचा ध्यास घेतला आणि वेळोवेळी पालकांना वडिलकीच्या नात्याने खेळाबद्दल एक आत्मीयता प्रेम आणि आपल्या संघाचा नावलौकिक वाढवावा यासाठी फार परिश्रम घेतले. आणि म्हणून या दोन्ही संघांचं कौतुक जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात करावं. मी या ठिकाणी विनंती करणार ज्या खेळाडूंचा मी नावाचा उल्लेख करेन एक पाऊल पुढे येऊन त्याने आपली ओळख करून द्यायची आणि क्रीडा रसिकांना माझी विनंती राहील एक मिनिटामध्ये आपण ह्या ठिकाणी त्यांचा परिचय झाल्यानंतर अंतिम फेरीला आपण प्रारंभ करतोय. सर्वप्रथम आपला पाहुणा संघ राजमाता जिजाऊ संघ पुणे. सर्वप्रथम मानसी नाईक, एक मिनिट, शिवशक्ती राजमाता जिजाऊ संघ पुणे या संघाचा परिचय होतो. सर्वप्रथम जो पाहुणा संघ आहे राजमाता जिजाऊ संघ मानसी नाईक. ओके, हॅलो 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 खामगाव तरुण क्रीडा मंडळ राज्यस्तरीय स्पर्धेतील पुरुष विभागासाठी तिसरा आणि अंतिम पुकार बाबूराव चांदोरे फाउंडेशन पुणे छावा क्रीडा मंडळ कोल्हापूर आपल्याला अंतिम सामन्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार विनाविलंब आपण ग्राउंड नंबर 3 वर या. हॅलो, माझ्याकडे नावं दिली आहेत ती बरोबर दिली आहेत ना? हा, राजमाता जिजाऊ संघ म्हणजे मानसी सावंत करायचं का ढमडारे सर? ओके, केलं, ओके, हरकत नाही. त्यानंतर ऋतुजा निगडे,
जरा इकडून टाळ्या कमी पडतात, इकडून इथून 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 तुम्हाला बॅटरी चार्जिंग करावं लागतं का? ओके सलोनी नजीबन पल्लवी जगदारे प्रिया मांगलेकर कोमल आवळे मधिरा कोणकर जे अंडर 19च्या नॅशनल स्पर्धेमध्ये तिची निवड झाली होती जरा जोरदार कोमलसाठी आणि सलोनी गजमाली म्हणजे अंडर 19च्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड आणि पल्लवी जगदारे जिने आता आपली ओळख करून दिली अंडर 14 नॅशनल स्कूल जरा जोरदार खेळ होतो आणि नंतर जया पिंजारी सायली शेडगे आणि काजल जाधव आणि सर्वांचे राष्ट्रीय प्रशिक्षक ज्याने अनेक निवड समितीवर अतिशय प्रामाणिकपणे काम केलं पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी कोषाध्यक्ष आणि ज्येष्ठ कबड्डी संघटक आणि राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र थांबणारे सर थँक्यू. यानंतर शिवशक्ती महिला संघ लीना मॅडम मी समजू शकतो केवळ एक मिनिट पौर्णिमा जय मुंबई शहर शिवशक्ती पूजा यादव ऋतुजा बांदी उडेकर प्रणाली पाटील काळ्या का कमी पडताय ज्येष्ठ नागरिक मानसी पाटील आरती पाटील रक्षा नारकर ज्योती उकुणे सोनल भिलारे गार्गी विचारे प्राची भागवलकर आणि महाराष्ट्र शासनाचा गणेश शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आणि सुवर्ण बालपट्टे गौरी वाडेकर सारख्या राष्ट्रीय खेळाडू घडवला म्हणजे ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार पहिल्यांदा खेळाडूने दिला आणि नंतर प्रशिक्षकाला मिळाला असे राष्ट्रीय प्रशिक्षक राजेश पाडळेसा. यानंतर या कबड्डी स्पर्धेचा दर्जा पाहून राज्य कबड्डी संघटनेने आणि पंचमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय हरियान सर आणि दत्ता झुंझुरुणे सचिव यांनी या कबड्डी स्पर्धेचा दर्जा पाहून अखिल भारतीय स्तरावर पंच परीक्षा उत्तीर्ण झालेले हे निष्णात पंच या पंचांचा मी परिचय करतोय परंतु काय अपेक्षित आहेत मित्रांनो सरपंच सुनील कांबळे पंच विश्वनाथ पाटील पंच प्रशांत सत्ता गुणलेखक दिनेश परुळेकर सहाय्यक गुणलेखक हनुमान आयरेकर प्रमोद कारजी तिसरी चढाई खंडू धुळे आणि बजर अविनाश चाळके सर्व खेळाडू आणि सात अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद. या ठिकाणी परिचय समाप्त झालेला आहे. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सामना अधिकाऱ्यांना विनंती सामना सुरू करावा शक्य तितक्या लवकर. धन्यवाद. अंतिम सामना क्रीडा क्रमांक 2-3 वरती पुरुषांचा बाबूराव तांदोरे फाउंडेशन पुणे विरुद्ध छावा कबड्डी संघ कोल्हापूर या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच थोड्याच वेळ चालू झालेला सामना सामन्यातली पहिली चढाई शिवशक्तीकडनं पूजा यादव उजा कोपऱ्याला खेळणारे खेळाडू पूजा यादव आणि बोनस टाकण्याचा प्रयत्न बघूया पंच बोनस देत आहेत की नाही आणि प्रयत्न असफल. राजमाता चिदाऊ यांच्याकडनं आणि यांनी एक गुण मिळवलेला आहे पाठला करताना पूजा यादव यांनी एक गुण मिळवलेला आहे शिवशक्ती क्रीडा मंडळ यांचा एक गुण आणि राजमाता जिदाऊ यांचा एक गुण. राजमाता जिदाऊ यांची आणि हा प्रयत्न असफल झाला. आणि खेळाडूला दुखापत झालेली आहे शिवशक्तीच्या खेळाडू.
क्रमांक MH05 बाबूराव चांदोरे फाउंडेशन पुणे छावाकडा मंडल कोल्हापूर आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार देऊन बराच वेळ झालेला आहे. विना विलंब आपण ग्राउंड नंबर 2 वर या. बाबूराव चांदोरे फाउंडेशन पुणे छावाकडा मंडल कोल्हापूर विना विलंब आपल्याला तिसरा पुकार दिलेला आहे. विना विलंब आपण पूजा यादव शिवशक्तीकडनं पुन्हा एकदा तडहीला उजव्या कोपऱ्याला खेळणारे 8 नंबर जर्सी परिधान केलेल्या पूजा यादव उजवीकडे खेळणारे आणि त्यांचा सफल रेड ही असफल झालेली आहे. पंथाने त्यांना आऊट दिलेलं आहे. राजमाता जिदाऊ 2 शिवशक्ती 2 राजमाता जिदाऊकडनं परत एकदा तडई करत आहेत. शिवशक्तीकडनं चढाई करण्यासाठी डाव्या कोपऱ्याला खेळणाऱ्या डावीकडनं उजवीकडे आणि हा एक अचूक कोणत्यानी मिळवलेला आहे. जयशंकर क्रीडा मंडळाचे एक आंतरराष्ट्रीय शनिषष्ठपटू वैभवजी शालिग्राम महाजन शनिषष्ठपटू प्रणाली पाटील निघून मिळवलेला आहे. राजमावजी ताऊकडनं परत एकदा प्रयत्न आणि हा चांगला गुण मारलेला आहे. मध्य यशकाला मारलेला आहे. 2 वेळा त्यांनी गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल त्यांनी प्राप्त केलेलं आहे. 2017 मध्ये मिस्टर इंडिया ऋतुजा निघाल. आता परत एकदा पूजा यादव येथे लढाई करतात. पूजा कोपड्याकडे त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न असफल झाला. पूजा कोपड्याकडे खेळताना समोरच्या कॉर्नरला त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला आणि तो एक गुण त्यांनी मिळवलेला आहे. 2 नंबरच्या खेळाडू जितो ऋतुजा निगाडी परत एकदा शिवशक्तीच्या अंगणात आणि ही त्यांची सुंदर अशी पकड केलेली आहे. पौर्णिमा जयदे यांनी चांगलाच त्यांना कव्हर केलेलं आहे. शिवशक्ती संघाने टाइम अप घेतलेला आहे. कलेसोसी अनिल महादेवकर पेशमती स्पर्धेत भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2019 महिलांचा अंतिम फेरीचा सामना राजमाता जिजाऊने. आता परत एकदा 8 नंबरची जर्सी घातलेली पूजा यादव शिवशक्तीकडनं खेळताना पूजा कोपऱ्याला खेळत आहेत. पूजा कोपऱ्याकडनं डाव्या कोपऱ्याकडे जायचा होत ना आणि हा एक सफल प्रयत्न त्यांनी केलेला आहे. डाव्या कोपऱ्याला मारून त्यांनी एक गुण आपल्या मंडळासाठी कमावलेला आहे. शिवशक्ती क्रीडामध्ये 6 गुण राजमाता जिदाऊ 3 गुण राजमाव जिदाऊच्या खेळाडू 11 नंबर पर्सी जर्सी घातलेल्या आणि रिकामी हाताने परत केल्या. परत एकदा 8 नंबर जर्सी घातलेले पूजा यादव. समोरच्या अंगणामध्ये फक्त 3 खेळाडू. पूजा यादव या फार विचार करून एक एक पॉईंट कमवतात उजवीकडे आणि हा अचूक आणि अजून एक गुण त्यांनी पूजा यादव यांनी घेतलेला आहे. तसेच मंडळाकडे गुण संख्या झाली आहे 7. शिवशक्ती क्रीडा मंडळ 7 गुण व जिजाऊ राजमाता जिजाऊ संघ 3 गुण. 10 नंबर जर्सी घातलेली खेळाडू जिजाऊ काजल दादव परत एकदा
पूजा यादव यांचं दोन खेळाडू समोरच्या अंगणात आहेत. बघूया आता पूजा यादव काय करत आहेत. उजवीकडे खेळून समोरच्या कोपऱ्याला मारण्याचा प्रयत्न. दोन्ही खेळाडूंना त्यांनी एकत्र केलं आहे आणि एक गुण त्यांनी प्राप्त केलेला आहे. आपल्या संघाची गुणसंख्या वाढवत 8 केलेली आहे. काजल जाधव 10 नंबर जर्सी परिधान केलेली आहे. जिजाऊ राजमाता जिजाऊ संघाचे खेळाडू आणि बोनस पॉईंट यांनी घेतलेला आहे. डाव्या कोपऱ्याला खेळणारे आणि ही अप्रतिम अशी पकड. जिजाऊ माता राजमाता जिजाऊ या संघाचे 3 गुण आणि शिवशक्ती महिला संघाचे 11 गुण. परत एकदा शिवशक्तीकडनं डाव्या कोपऱ्यावरनं उजव्या कोपऱ्याला खेळणाऱ्या खेळाडू प्रणाली पाटील आणि ह्यांनी 1 गुण मिळवला आहे. 2 नंबरची अशी परिधान करून राजमाता जिजाऊच्या ऋतुजा निगडे या परत एकदा एकतर्फी अशा प्रयत्न करताना पण यंदा त्यांना काहीसं यश मिळालेलं नाही आहे. त्यांची चांगलीच पकड केलेली आहे. परत एकदा पूजा यादव हे आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करत आहेत. उजव्या कोपऱ्याला खेळणाऱ्या उंच अशा तिच्या खेळाडू पूजा यादव या उजव्या कोपऱ्याला खेळत आहेत. उजव्या कोपऱ्याकडनं डाव्या कोपऱ्याला मारण्याचा प्रयत्न त्यांचा. परत एकदा त्या परत आपल्या अंगणात आलेल्या आहेत. राजमाता जिजाऊच्या खेळाडू बोनस टाकण्याचा चांगला प्रयत्न केला होता. डाव्या कोपऱ्याकडनं उजव्या कोपऱ्याकडे अशी त्यांची आणि मध्यात हात घातल्याने एक पॉईंट राजमाता जिजाऊ यांना भेटलेला आहे. परत 8 नंबर जर्सी परिधान केलेली आहे पूजा यादव शिवशक्तीकडनं. बघूया आता पूजा यादव काय करत आहेत. बोनस टाकण्याचा प्रयत्न आणि दोन गुण यांनी मिळवलेले आहेत पूजा यादव यांनी. गुणसंख्या झालेली आहे शिवशक्तीची 15 आणि राजमाता जिजाऊ त्यांची 5. चांगला अटॅक जेदे यांचा पण तो 2 गुण. प्रणाली पाटील यांचा डाव्याकडनं उजवीकडे असा त्यांचा हे पण एक त्यांची असफल रेड. परत एकदा राजमाता जिजाऊकडनं 2 नंबर जर्सी घातलेली खेळाडू ऋतुजा निगडे. 5 खेळाडू शिवशक्तीच्या अंगणात आणि चांगलाच गुण यांनी पटकावलेला आहे. मध्यरक्षकाला मारून त्यांनी एक चांगला गुण घेतलेला आहे. परत एकदा पूजा यादव आपल्या संघासाठी काय करत आहेत. फक्त 4 खेळाडू शिल्लक राहिले शिवशक्ती यांची. पूजा यादव या चढाई करत आहेत. उजव्या कोपऱ्याकडे खेळत आहेत. बोनस टाकण्याचा प्रयत्न करत आहे पण समोर त्यांनी एक उजव्या मध्यरक्षकाला मारून 1 गुण प्राप्त केला आहे.
परत एकदा राजमाता चा खेळाडू चढाई करताना अंगणात पाच खेळाडू आहेत आणि निसट्टा एक गुण घेतलेला आहे. प्रणाली पाटील एकदा परत एकदा चढाई करताना डाव्या कोपऱ्याला खेळणारी खेळाडू डाव्या कोपऱ्याकडनं उजव्या कोपऱ्याकडे असा तिचा अटॅक असतो. चांगला प्रयत्न बोनस टाकण्याचा डाव्या कोपऱ्याकडनं उजव्या कोपऱ्याकडे आणि हा चांगला एक गुण त्यांनी प्राप्त केलेला आहे. उजव्या कोपऱ्याला मारून त्यांनी हा एक गुण प्राप्त केलेला आहे. ऋतुजा निंगळे परत एकदा चढाई करताना एकतर्फी लढत असे वाटते की ऋतुजा निंगळे ही एकटीत वन शो आणि एक गुण यांनी प्राप्त केलेला आहे. पूजा यादव परत एकदा पूर्ण सातची कवर राजमाता जिजाबाईंची आणि पूजा यादव या चढाई करत आहेत. आपल्या अंगणात खेळाडू आहेत चार. काहीतरी एक पॉलिसी त्यांची आहे आणि परत आलेले आहेत. राजमाता जिजाऊकडनं ऋतुजा निंगळे परत एकदा चढाई करताना शिवशक्ती क्रीडामंडळाच्या अंगणात फक्त चार खेळाडू आणि तिचा प्रयत्न राहील की पूजा यादव यांना बाद करण्याचा. उजव्या कोपऱ्याकडे खेळताना निंगळे ऋतुजा निंगळे आणि हा चांगलीच पकड केलेली आहे. चौघांमध्ये त्यांची पकड झालेली आहे. पूजा यादव या परत एकदा चढाईला येत आहे. आठ नंबरची बनियान घातलेली खेळाडू पूजा यादव सुंदर असा खेळ त्यांनी केलेला आहे. प्रत्येक चढाईला त्यांनी गुण प्राप्त केलेला आहे. कधी बोनस तर कधी गुण असं त्यांची घोडदौड चालूच आहे. आता त्यांनी एम्प्टी रेट म्हटलेली आहे. काही गुण प्राप्त न करता पूजा यादव हे आपल्या अंगणात राजमाता जिजाऊच्या 11 नंबर जर्सी परिधान केलेल्या खेळाडू उजव्या कोपऱ्याकडनं डाव्या कोपऱ्याकडे त्यांच्याशी हे तिसरी चढाई पूजा यादव बघूया काय करता येतात तिसऱ्या चढाईला. राजमाता जिजाऊच्या 6 खेळाडू आणि एक गुण यांनी प्राप्त केलेला आहे पूजा यादव यांनी. आपल्या संघाची गुणसंख्या नेली आहे 19. राजमाता जिजाऊ हा संघ 10 गुणावरती आहे. राजमाता जिजाऊच्या काजल जाधव यांनी एक चांगलाच गुण प्राप्त केलेला आहे. शिवशक्तीच्या खेळाडूला बाद करून उजवा कोपरा प्रणाली पाटील परत एकदा प्रणाली पाटील कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने श्री देवेंद्रजी चषक देवेंद्रजी फडवणी चषक
याची निर्मिती करण्यामागे संपूर्ण महाराष्ट्राने ज्याची दखल घेतली. मी सर्वप्रथम डाव्या कोपऱ्याला खेळणारी प्रणाली पाटील एक चांगला अटॅकर अशी चढाई केली होती, पण त्यात काही गुण मिळाले नाही आणि परत आपल्या अंगणात राजमाता जिजाऊ करणं. परत एकदा चढाई पाच खेळाडूच्या रिंगणात असताना 11 नंबरच्या खेळाडू उजवीकडून डावीकडनं डावीकडनं उजवीकडे असा खेळ करत आणि त्या रिटर्न आलेल्या आहेत. आदरणीय सर्व मान्यवर पाहुणे आजच्या उपस्थितीमध्ये आहेत, त्यांना क्रीडांगण क्रमांक 2 वर जो बाबुराव चांदोरे फाउंडेशन आणि छावा कोल्हापूर या दोन संघातील खेळाडू आणि सामनाधिकाऱ्यांचा अतिरेकीचा सामना चालू आहे. शिवशक्ती क्रीडा मंडळ 19 गुण व राजमाता जिजाऊ पुणे 11 गुण. या लढतीत कोणही बाजी मारेल काही सांगता येत नाही. काही दोन्ही संघ बलाढ्य आहेत. पुण्याकडनं पुण्याचा संघ राजमाता जिजाऊ याही एक बलाढ्य संघ आहे आणि मुंबईचा शिवशक्ती महिला संघ. शिवशक्तीच्या परत एकदा पूजा यादव या चढाईला. राजमाता जिजाऊच्या 6 खेळाडू अंगणात. पाहूया पूजा यादव आता काय करतायत. बोनस गुण घेत आहेत की आणि पूजा यादव यांची पकड. चांगला प्रयत्न केला होता बोनस टाकायचा आणि हा मध्यांतर चालू सामन्याचा मध्यांतर झाला आहे. मित्रांनो अंतिम फेरीचा सामना आणि टाळ्या का कमी पडत आहेत तेच मला कळत नाही. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये परिचय होतोय छावा संघ शिरोळी कोल्हापूर. काय योगायोग पहा, पुण्याचा एक बलाढ्य संघ बाबुराव चांदेरे आज या ठिकाणी उपस्थित आहे. मी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय बाबुराव चांदेरे सरांना मी विनंती करतोय, आपण देखील मैदानामध्ये येणं फार गरजेचं आहे. आणि क्रीडा रसिका या मोठ्या खेळाडूचा मोठ्या व्यवस्थापकाचा ज्याने चिपळूणची स्पर्धा अतिशय यशस्वी करण्यामागे चांदोरे सरांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. जरा मी चांदोरे सरांना विनंती करतोय, कृपया आपण मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. मित्रांनो प्लीज जरा विनंती केलेली आहे सन्माननीय आमदार गणपतशाह गायकवाड यांनी. मला खात्री आहे की तुम्ही तरी गॅलरीमध्ये कुठेतरी बसलेले नाही आले. जरा जोरदार टाळ्या वाजवा चांदोरे सरांसाठी. मित्रांनो एवढे सामने झाले कधीही स्टेजवर नाही आणि त्याचबरोबर मला सांगण्यास अभिमान वाटेल एक ज्येष्ठ कबड्डी संघटक पुणे जिल्ह्याचे एक माजी सेक्रेटरी. ओके आता प्लीज लाईन अप. आता मान्यवरांचा परिचय झालेला आहे, महिलांचा जसा आपण परिचय करून दिला त्याच पद्धतीने खेळाडूंचा परिचय होणार आहे. सामनाधिकारी दोन्ही संघांना निदान रेषेवर उपस्थित करायचं आहे. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. मध्यंतरापर्यंत शिवशक्ती 19 गुण, राजमाता जिजाऊ पुणे 12 अशी 7 गुणांची आघाडी शिवशक्ती महिला संघाकडे आहे. जिजाऊची 2 नंबरची जर्सी परिधान केलेली
प्रणाली आणि हा चांगला प्रयत्न पकडीत आपण त्याने तो आणून पाडलेला आहे आणि एक गुण राजमाता जिजाऊ यांना मिळवून दिलेला आहे. दोन्ही संघातील खेळाडूंचा परिचय होणं फार गरजेचं आहे. 14 नंबरचे खेळाडू प्रणाली पाटील शिवशक्तीकडनं बघूया डाव्या कोपऱ्याकडनं आणि त्या स्वतः लाईन आउट झालेल्या आहेत, लॉबीमध्ये गेलेल्या आहेत. शिवशक्ती संघाच्या फक्त दोन खेळाडू शिल्लक, राजमाता जिजाऊ यांच्या मानसी नाईक यांनी चांगला प्रयत्न केला डावीकडनं उजवीकडनं डावीकडे मारण्याचा. शिवशक्तीकडनं अक्षा नारकर डाव्या कोपऱ्या उजव्या कोपऱ्याकडे खेळणाऱ्या रक्षा नारकर आणि दोन नंबर जर्सी परिधान केलेली. बोनस टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्या बाद झालेल्या आहेत. चांगला त्यांचा चौडा काढलेला आहे. दोन नंबर जर्सी परिधान केलेली इकडे आणि हा गुण घेऊन शिवशक्ती क्रीडामंडळावरती लोन चढवलेलं आहे. शिवशक्ती क्रीडामंडळ 19 गुण व राजमाता जिजाऊ 18 संघ. पूजा यादव शिवशक्तीकडनं पूजा यादव पुन्हा एकदा उंच शरीर सृष्टी आणि उजव्या कोपऱ्याकडनं डाव्या कोपऱ्याकडे पण प्रयत्न असफल. परत एकदा राजमाता जिजाऊकडून दोन नंबरच्या निगडे तुझ्या निगडे 14 नंबरच्या खेळाडू प्रणाली पाटील डाव्या कोपऱ्याला खेळणारे एक अष्टपैलू खेळाडू ते डाव्या कोपऱ्याकडनं उजव्या कोपऱ्या आणि हा चांगला त्यांचा उजव्या मध्यरक्षकाने डाव्या मध्यरक्षकाने त्यांची पकड केलेली आहे. परत एकदा ऋतुजा निगडी दोन नंबरचा खेळाडू आणि हा चांगला त्यांची पकड झालेली आहे. पौर्णिमा जेजे एक चांगला कॉर्नर लावणारी खेळाडू आहे. आतापर्यंत ऋतुजा निगडे यांच्या 2 ते 3 पकडी त्यांनी केलेल्या आहेत. परत एकदा शिवशक्तीकडनं उदय यादव आणि यांनी बोनस गुण घेतलेला आहे यंदा. राजमाता जिजाऊकडनं 3 नंबर जर्सी मध्य डावा आणि याने चांगलाच एक गुण मिळवलेला मध्यरक्षकाला मारून. पूजा यादव परत एकदा आपल्या संघासाठी चढाई करत आहेत. बघूया पूजा यादव आता आपल्या संघासाठी काय करत आहे. सामना अगदी अटीतटीचा एक गुण मिळवलेला आहे उजव्या मध्यरक्षकाला मारून त्यांनी एक गुण मिळवलेला आहे. शिवशक्ती 22 राजमाता जिजाऊ 20 एकदा परत एकदा ऋतुजा निगडी उजव्या कोपऱ्याला खेळणाऱ्या आणि ह्या जेदे यांनी परत एकदा त्यांची पकड करून एक चांगला कॉर्नर असल्याचं सिद्ध केलेलं आहे. ऋतुजा निगडी यांची 4th पकड केलेली 12 नंबरच्या खेळाडू शिवशक्तीच्या. आरती पाटील 11 नंबरचे खेळाडू मानसी नाईक
उजव्या कोपऱ्याला खेळणारी राजमाता जिजाऊ पुण्याची खेळाडू, चांगला परत एकदा शिवशक्ती क्रीडा मंडळाची पूजा यादव उजवीकडे चढाई करणारी पूजा यादव उजवीकडनं डावीकडे शेतीची चढाई आणि न गुण घेता ती आपल्या पाल्यात परत आलेली आहे. परत एकदा राजमाता जिजाऊकडनं 10 नंबर जर्सी पर निधन केलेली काजल जाधव बोनस गुण करण्याचा प्रयत्न. पण आता पंच बघूया काय करतात. आणि पंचांनी बोनस दिलेला नाही आहे. परत एकदा पूजा यादव थर्ड रेट डू अँड डाय थर्ड रेट. बघूया पूजा यादव तर काय करतात. आपल्या संघासाठी गुण घेऊन येत आहेत की समोरचा संघ त्यांना. आणि पाच आणि हे पूजा यादव यांनी 1 2 3 4 गुण मिळवलेले आहेत. एक चांगली चढाई पूजा यादव शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या खेळाडू पूजा यादव यांनी 4 गुण मिळवून आपल्या संघाला जी आघाडी दिलेली आहे. शिवशक्ती क्रीडा मंडळ 28-27 व राजमाता जिजाऊ 20 राजमाता जिजाऊ पुणे 20 आणि राजमाता जिजाऊजी 14 नंबरचे खेळाडू या उठून त्यांच्यावरती लोन पडलेलं आहे. परत एकदा शिवशक्ती क्रीडा मंडळाची 12 नंबर जर्सी घातलेले खेळाडू उजव्या कोपऱ्याकडे खेळणारी उजव्या कोपऱ्याकडनं मध्यरक्षकापर्यंत उजव्या कोपऱ्याकडनं बोनस टाकण्याचा प्रयत्न. पण असं वाटतंय की पंच बोनस देणार नाही आणि बंधन योग्य निर्णय घ्या. अगदी अतितुटीचा सामना. सध्याचा गुणफलक आहे शिवशक्ती क्रीडा मंडळ 30 गुण व राजमाता जिजाऊ संघ पुणे हे 20 गुणावरती आहेत. 10 गुणाची आघाडी शिवशक्ती क्रीडा मंडळाकडे. सुवर्ण महोत्सवी कैलासवासी अनिल महादेवकरपे स्मृतिप्रीत्यर्थ भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2019 महिला व पुरुष आयोजक नव तरुण क्रीडा मंडळ कल्याणपूर व देवेंद्र फडणवीस चषक 2019 अंतिम फेरीचा सामना शिवशक्ती क्रीडा मंडळ वर्सेस राजमाता जिजाऊ संघ पुणे. मुंबई पुणे ही एक चांगली लढत चालू आहे क्रीडांगण नंबर 1 वरती. परत एकदा राजमाता जिजाऊची निगडे चढाई करत आहे ऋतुजा निगडे उजव्या कोपऱ्याला खेळताना आणि अचानक त्यांचा पाय स्लिप झाला आणि जागेवरतीच बसल्या. चांगला प्रयत्न करताना ऋतुजा निगडे. परत एकदा पूजा यादव शिवशक्तीकडनं एक अष्टपैलू खेळाडू आपल्या संघाकडे आघाडी आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. परत एकदा राजमाता जिजाऊ संघाच्या 11 नंबरच्या खेळाडू मानसी नाईक आणि एक चांगली एक पकड जेदेची पौर्णिमा जेदे
यांनी हे असं दाखवून दिलंय की एक अप्रतिम कोपरा रक्षक म्हणून त्यांची मुंबई तशीच महाराष्ट्रात गणनी होते. आणि 12 नंबरच्या खेळाडू शिवशक्तीच्या यांना पकड झालेली आहे. 10 नंबरच्या जर्सी घातलेल्या काजल जाधव डाव्या कोपऱ्याला खेळणाऱ्या काजल जाधव डाव्या कोपऱ्यावरनं मध्यरक्षकापर्यंत आणि काही गुण न घेता परत आपल्या पाल्यात आलेल्या आहेत. 8 नंबर जर्सी घातलेली पूजा यादव परत एकदा राजमताची जाऊन संघाच्या अंगणात चढाई करताना गुणसंख्येकडे सारखं त्यांचं लक्ष गुणसंख्येकडे आहे की आता तरी त्यांना काय तेवढी मेहनत करायला लागत नाही आहे. आपल्या संघाकडे भक्कम अशी आघाडी आहे आणि सामना संपायला शेवटची 5 मिनटं सांगितलेली आहेत. 5 मिनटामध्ये शिवशक्ती क्रीडा मंडळ 32 आणि राजमाता जिजाऊ 22 10 गुणांची अशी आघाडी शिवशक्ती क्रीडा मंडळ शिवशक्ती महिला संघाकडे आहे. आणि हे चांगला चौडा काढलेला आहे पौर्णिमा जेते यांनी आणि आपल्या संघाला अजून एक गुण प्राप्त करून दिले. 11 गुणाची आहे भक्कम आघाडी शिवशक्ती क्रीडा मंडळाकडे आहे. राजमाता जिजाऊच्या अंगणात 14 नंबरच्या खेळाडू प्रणाली पाटील डाव्या कोपऱ्याला खेळणाऱ्या प्रणाली पाटील डाव्या कोपऱ्याकडनं उजव्या कोपऱ्याकडे अशी त्यांची चढाई आणि न काय गुण घेता परत परत एकदा ऋतुजा निघणे आपल्या संघासाठी काय करतायत ते बघूया. बोनस टाकण्याचा प्रयत्न पण परत एकदा आणि परत एकदा पौर्णिमा जेते यांनी त्यांना मुंडीचित केलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत चालू सामन्यामध्ये त्यांनी 6 वेळा त्यांच्या पकड केल्या आहेत. प्रणाली पाटील 14 नंबरची जर्सी परिधान केलेली आणि एक गुण प्राप्त केलेला आहे. अशा प्रकारे शिवशक्तीला एक गुणाची अजून भर. शिवशक्ती क्रीडा मंडळ 35 शिवशक्ती महिला संघ 35 राजमाता जिजाऊ पुणे 22 अशी 13 गुणाची भक्कम अशी आघाडी. सामना संपायला शेवटची 3 मिनटं दिलेली आहेत. पौर्णिमाची लास्टची दिलेली आहेत. पूजा यादव शेवटची 3 मिनटं घोषित केलेली आहेत आणि आपल्या संघाकडची अशी भक्कम भक्कम अशी आघाडी संपूर्ण मुंबईमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये देखील लोकांनी या कबड्डी पूजा यादव या असे जनशक्ती चॅनलचे सीईओ संदीप सरवणकर परत आपल्या अंगणात त्यांचं एक मोठं योगदान या टेलिकास्टच्या माध्यमातून 10 नंबरची जर्सी घातलेली यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. राजमाता जिजाऊ पुण्याची आणि त्या जाणीवेतून आणि चॅनलचे सीईओ संदीप त्यांना पकड झालेली आहे. काजल जाधव यांना परत एकदा जनशक्ती चॅनलचे सीईओ संदीप सरवणकर पूजा यादव आणि सामना संपायला शेवटची 2 मिनटं दिलेली आहेत. आणि शिवशक्ती संघाकडे अशी भक्कम अशी आघाडी 36-22 असा गुणफलक. 6 नंबरचे खेळाडू राजमाता जिजाऊ उजव्या कॉर्नर थर्ड डू अँड डाय बघूया. 12 नंबरच्या खेळाडू शिवशक्तीच्या डू अँड डाय एक आणि ही चांगली पकड केली सुपर टायकल केलेली आहे. अशा प्रकारे राजमाता जिजाऊला 2 गुण प्राप्त झालेले आहेत. बघूया कोमल मानसी नाईक पूजा कोपऱ्याकडनं डावे कोपऱ्याकडे असं त्यांचा हे परिश्रम
परत एकदा पूजा यादव चढाई करण्यास शिवू शकते. ज्या खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू पूजा यादव या ठिकाणी महाराष्ट्राच्या कबड्डी असोसिएशनने नियुक्त केलेले आपल्या संघाकडे भक्कम अशी आघाडी असल्यामुळे काही प्रयत्न न करता एक सेफ एंट्री आहे असं म्हणतात. चतुर चढाई बोलतात त्याला. ही काही न करता आणि थर्ड डू अँड डाय 11 नंबरचे खेळाडू मानसी नाही. बघूया काय करतात. बोनस गुण टाकण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न आणि एक गुण प्राप्त केला. उजव्या मध्यरक्षकाला मारून त्यांनी एक गुण प्राप्त केला आहे. 14 नंबरचा खेळाडू प्रणाली पाटील शिवशक्तीकडनं प्रणाली पाटील चढाई करताना सेफ एंट्री. काही न दुखापत काही न करता आपल्या संघाकडे असलेली आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न. छत्तीस पंचवीस आणि हा सामना संपलेला आहे. आणि या सामन्यामध्ये शिवशक्ती महिला संघ मुंबई यांनी कैलासवासी अनिल महादेव करपे स्मृतीप्रीत्यर्थ भव्य राज्य अंतिम विजयी पद मिळालेलं आहे. आणि या संघामध्ये पूजा यादव